आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून पती आणि पत्नीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दिनांक 29 डिसेंबर 2018 रोजी हा गुन्हा घडला. यातील मृत स्वाती समाधान काळे ही जिवंत असताना तिचं लग्न झालेलं असताना देखील तिच्यासोबत ओळख करून तुला आयुष्यभर सांभाळतो म्हणून आरोपी राहुल याच्या राहत्या घरी मौजे मुस्ती येथं आणलं आणि स्वाती तिथं आल्यानंतर पहिली पत्नी आली. नंतर दोघांनी संगनमत करून स्वाती समाधान काळे हिच्यासोबत भांडण करून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्यामुळं स्वाती हिनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या खटल्यात सरकारतर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले, परंतु ज्या कारणामुळं तिनं औषध प्राशन केलं ते औषधच घटनास्थळावर जप्त नव्हतं आणि मृत स्वातीचे आरोपी नंबर 1 आणि 2 यांचे काय संबंध होते हेही सिद्ध होऊ शकलं नाही. मेडिकल सर्टिफिकेट ही सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही. यामुळं सबळ पुराव्याअभावी अतिरिक्त सत्र न्यायाधीश RB मोहिते यांनी राहुल उर्फ नाना भोसले आणि पत्नी आशा उर्फ मल्लश्री राहुल भोसले यांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट रामपुरे तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट राजेंद्र सिंह बायस, ॲडव्होकेट कमलीवाले, ॲडव्होकेट कपिल चलवादी, ॲडव्होकेट मर्जिना शेख यांनी काम पाहिलं. या मेहरवान कोर्टात वळसंग पोलिसांनी चार्जशीट पाठविले. सरकारतर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले, परंतु ज्या कारणामुळे तिने औषध घेतले मग ते औषध घटनास्थळावर जप्त झाले नव्हते आणि मयताचे व आरोपी नंबर 1 राहुल यांचे संबंध काय होते हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही. तसेच या प्रकरणामध्ये एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. सगळ्यात महत्वाचं मेडिकल सर्टिफिकेट हेही सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही. म्हणून वरील आरोपीची पुराव्याअभावी मेहरवान कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.